कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अंतराताई, तुम्हाला पण असंच वाटतं का? मला काहीच जमत नाही, मी फालतू आहे. मी एजेंटच्या आयुष्याचं वाटोळं करते. सांगा ना, तुम्ही चांगलं ओळखता ना एजेंटना? आता मी नाही आहे तुमच्या सारखी किंवा एजेंट सारखी, पण आता काय करू? लग्न झालं ना माझं एजेंट बरोबर, आणि फक्त लग्नच नाही झालंय, एजेंटच्या प्रेमात पडले. तुम्हीच सांगा आता मला, मी चांगली आहे की नाही, एजेंटच्या योग्यतेची आहे की नाही ते. ह्या दोन चिठ्ठ्या आहेत, एका चिठ्ठीत हो लिहिलंय, हो म्हणजे मी एजेंटच्या योग्यतेची आहे, आणि दुसरी चिठ्ठी ह्याच्यात नाही लिहिलंय, म्हणजे मी एजेंटच्या योग्यतेची नाही. मग आता मला पण तुम्ही तुमची मॅजिक वंड वापरा आणि उत्तर द्या. काय झालं? मी डोळे मिटू का? मग उत्तर द्याल. ठीक आहे, मिटते डोळे. आता तुम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीयेत का? हे बघा, मी अजिबात अशी रडत बसणारी किंवा डगमगणारी मुलगी नाही. लास्ट चान्स देते आम्ही अंतराताई, प्लीज सांगा ना. अच्छा अच्छा, म्हणजे ही सर्विस फक्त एजेंट साठीच आहे का? ठीक आहे, नका देऊ तुम्ही उत्तर, माझ्या प्रश्नाचं उत्तर मीच देते. उत्तर हो आहे. मी स्वतःचं भविष्य स्वतः घडवेन. एजेंटची बायको, आणि फक्त बायको नाही, उत्तम बायको, उत्तम मैत्रीण आणि उत्तम पार्टनर होऊन दाखवेन. आणि अंतराताई, मी काही चॅलेंज करत नाही हा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, कारण तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं तो, आणि मी ज्याच्यावर प्रेम करते तो, ती एकच व्यक्ती आहे. आणि एजेंटच्या सुखापुढे आपल्या दोघींनाही दुसरं काहीही महत्वाचं नाही. दादा, तू आता हट्टीपणा करतोयस. दादा थांब, तू एक गोष्ट विसरतोयस. अरे आपण दरवर्षी असं जातो ना, मग यावर्षी तू का नाही म्हणतोयस? तुला माहित नाहीये का कारण? दादा हे बघ, बिझनेस बिझनेसच्या जागी आणि फॅमिली फॅमिलीच्या जागी, दिस इज नॉट फेअर. असं तुला वाटतं विराज? बाबा जर आपल्या नात्यामध्ये बिझनेस आणणार असतील तर मलाही फक्त बिझनेसचा विचार करायला हवा. हे बघ, काही झालं तरी मला बाबांना प्रूव्ह करून दाखवायचंय, दॅट्स इट. दादा हे बघ, तू एक गोष्ट विसरतोयस. आपण काय ठरवलेलं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असलं तरी आपण फॅमिलीत फूट पाडणार नाही होत. आणि तूच सांग मला, बाबांनी प्रथा का सुरू केली आहे? अरे आपल्याला आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणूनच ना. दादा तू प्लीज एकदा विचार कर, प्लीज. दरवर्षी फॅमिलीला ट्रिपवर घेऊन जायची ही तुझी आयडिया होती अंतरा, आणि मी ती फॉलोही केली. पण फरक इतकाच आहे
या ट्रिपवर तुला नाही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातोय आणि ती मुलगी लीला आहे. ह्याच्यावर माझा आजही विश्वास बसत नाही. अँड आय एम रिअली ट्राईंग टू नॉर्मलाइज एव्हरीथिंग. एजे तुम्ही बॅग भरताय का? हो. मी मदत करते. नाही काही गरज नाही. आणि माझी बॅग तू का मदत करशील? नाही प्रश्न बरोबर आहे सर तुमचा, पण तुम्ही पण माझी किती गोष्टींमध्ये मदत करता म्हणून मी पण करते. थांबा लॅपटॉपची बॅग देते. लीला प्लीज काही करू, प्लीज काही करू नकोस. हे बघ तू न मदत करणं ना तीच सर्वात मोठी मदत आहे मला. पण एजे मी कामासाठी आउट ऑफ स्टेशनला चाललेलो आहे. आपण डिरेक्टली क्रूजवर भेटायचं. आणि वन मोर थिंग, तुला मी तेव्हा क्लिअरली सांगित होतो आपण सगळे क्रूजवर चाललोय, सगळी फॅमिली एकत्र असणार आहे, मला कुठलाही गोंधळ नकोय. सो कीप दॅट इन माइंड प्लीज, फॉर गॉड सेक डोंट फॉरगेट. अरे गेली एजी, थांबा ना. होय बर, आता डिरेक्टली क्रूज वर भेटूया आणि तिथे मला कुठले ब्लंडर्स कुठले मिस्टेक्स नकोयत आणि वेळेवर पोहोचा. ओके सी यू. होय. दुरावा आहे, 10 वर्षांचा नाही, असे निघून जातील मोजता मोजता 1-2-3. सरू आता आपल्याला अडवायला एजेही नाहीयेत. आता आपण लीलाला सोडायचं नाही. हा बहिणी, पण ना तिला रडव की माहेरी पळव असं करायचं. सरू चल. बहिणी नाही स्वतः गोत्यात याल असं काहीही करू नका. हे जे जरी गेले असले तरी माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.